आज मी आलोय ट्रू व्हॅल्यू डोंबिवली मध्ये। आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मोर दॅन 10 स्टॉक्स दाखवणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण पहा। आणि जर तुम्हाला कोणती पण कार आवडली तर डिस्क्रिप्शन मध्ये डीलरचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मेंशन आहे, तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता। या डीलरशिपची मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केली होती वेगवेगळे पार्टमध्ये, बट मला असं वाटलं का एकत्रच कंबाईन करून तुमच्यासाठी परत एकदा व्हिडिओ अपलोड करूँ। म्हणून यासाठी पूर्ण स्टॉक आता मी दाखवतो आहे ट्रू व्हॅल्यू डोंबिवलीचा, तर व्हिडिओ संपूर्ण पहा। आणि या महिन्यातच आय थिंक सो नेक्स्ट वीक किंवा 5-6 दिवसानंतर, त्यालाच नेक्स्ट वीक म्हणतात, आय मीन 10-15 दिवसानंतर मी तुमच्यासाठी ट्रू व्हॅल्यू पनवेलची पण व्हिडिओ आणणार आहे। कारण भरपूर लोकांचे कमेंट होते की ट्रू व्हॅल्यू पनवेलला पण जाऊन व्हिडिओ बनवा, तर थोडा बोलतात ना आश्वासन ठेवा, लवकर तुमच्यासाठी बनवतो ट्रू व्हॅल्यू डोंबिवलीची, सॉरी ट्रू व्हॅल्यू पनवेलची व्हिडिओ। ही वॅगनार आहे VXI 2013 मॉडल, सेकंड ओनर, 60,254 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 2,65,000। कम्पेअर टू अदर डीलर मला माहिती आहे ट्रू व्हॅल्यूचा प्राईस थोडा जास्त आहे, पण तुम्ही कारची कंडिशन पण बघा आणि त्याच्याऐवजी वॉरंटी पण बघा। आणि फ्रँकली सांगू, डोंबिवलीमध्ये ना मला सर्वात बेस्ट डीलर दोनच वाटतात, एक ट्रू व्हॅल्यू आणि दुसरा ड्रीम मोटर्स म्हणून आहे, एक ट्रू व्हॅल्यूचे थोडा फूड आहेत। दुसरे पण असतील डोंबिवलीमध्ये डीलर, पण मला एवढ्या माहीत नाही। जे मला माहीत आहे आणि मी जे मार्केट स्टडी केली, मला असं वाटलं की हे डीलर जेन्युइन आहेत, म्हणून मी ह्यांची व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी अपलोड केलेली आहे। ही सियाज आहे डेल्टा CNG 2017 मॉडल, सिंगल ओनर, 32,275 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 7,50,000। आणि जे डीलर समोरनं सांगतात ना का मीटर टेम्पर्ड आहे, मी तर बोलीन त्या डीलरवर ट्रस्ट करा। कारण बघा, जर समोरनं कोण बोलतो आहे का मीटर टेम्पर्ड आहे, ॲक्सिडेंटल गाडी आहे, म्हणजे त्यांनी सर्व तुमच्याजवळ बोलतात ना, सर्व गोष्ट तुमच्यावर क्लिअर केलेलं आहे, आता तुमचा डिसिजन आहे की तुम्हाला घ्यायची आहे का नाही घ्यायची आहे। ॲक्सिडेंटल कार आहे की नाही आहे ते मला पण नाही माहिती, कसं तुम्ही म्हणजे आपला काय ती कसं तुम्ही सर्च करू शकता कुठं काय कार ही ॲक्सिडेंटल आहे का नॉर्मल आहे। हां, जर त्याच्यावर केस वेस काय आहे गाडीवर तर तुम्हाला माहीत पडेल, नाही तर असा कुठं म्हणजे बोलतात ना कुठं जाऊन ठोकला नॉर्मल आणि त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी बंपर पेंट केलेला आहे, ते तुम्ही मी मला नाही वाटत की तुम्ही मग कुठं कुठं पण जाऊन ते तुम्हाला माहिती काढाल का ही गाडी ॲक्सिडेंटल आहे की नाही। ही स्विफ्ट आहे VXI 2013 मॉडल, सिंगल ओनर, 89,384 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 3,85,000।
ही स्विफ्ट आहे, व्ही डी आहे, 2010 मॉडेल, सिंगल ओनर, 64,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 3,15,000. ही सियाज आहे, 2015 मॉडेल, VXI प्लस, सिंगल ओनर, 42,430 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 4,95,000. ही सियाज आहे, डेल्टा, 2017 मॉडेल, सेकंड ओनर, 20,800 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 6,75,000. ही स्विफ्ट आहे, ZXI, 2013 मॉडेल, सिंगल ओनर, 52,829 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राईस कोट करत आहे 4,00,000.
ही इऑन आहे डिलाइट प्लस 2012 मॉडल सिंगल ओनर 20,473 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राइस कोट करत आहे 2,25,000. ही कोरोला अल्टीस आहे 1.8 पेट्रोल प्लस सीएनजी 2015 मॉडल सिंगल ओनर 67,430 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राइस कोट करत आहे 8,50,000. ही एक्सेंट आहे सीआरडी आहे 2015 मॉडल सिंगल ओनर 63,241 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राइस कोट करत आहे 4,50,000. ही टोयोटा इथियोस लिवा आहे 2012 मॉडल सिंगल ओनर 62,751 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राइस कोट करत आहे 3,15,000.
ही डेटसन रेडिगो आहे 2017 मॉडल सिंगल ओनर 59,939 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राइस कोट करत आहे 2,75,000. ही सिलिरिओ आहे ZXI EMT 2017 मॉडल सेकंड ओनर 36,789 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राइस कोट करत आहे 4,50,000. ही सियाज आहे VXI 2015 मॉडल सिंगल ओनर 68,600 किलोमीटर रनिंग झालेली आहे आणि प्राइस कोट करत आहे 5,50,000. ही वॅगनार आहे 2013 मॉडल VXI सेकंड ओनर आणि प्राइस कोट करत आहे 3,00,000.
इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओला शेअर करा।